राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं 18 जानेवारी पासून पुकारलेल्या संपाची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष देवीदास जरारे यांनी दिली आहे. 7वा वेतन आयोग 1 जानेवारी पासून लागू करावा, 5 दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं 18 ते 20 जानेवारीला राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपाची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष देवीदास जरारे यांनी दिली. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा, निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे, रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत या व इतर मागण्यांसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. उपोषण धरणे आंदोलन करण्यात आली मात्र शासनाला काही जाग आली नाही. आता तरी मागण्या मान्य कराव्यात यासाठी 18 जानेवारी पासून 3 दिवस राज्यव्यापी संप करण्यात येणार असल्याचं जरारे यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 18, 19, 20 जानेवारी रोजीच्या संपाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये द्वार सभा बैठका घेऊन संपाची तयारी करण्यात आलेली आहे. आज सकाळी 7:30 वाजता घाटी रुग्णालयातील सर्व नर्सेस सिस्टर आणि ब्रदर यांची सभा घेण्यात आली. मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात शासनाने आजपर्यंत कुठली तडजोडीची किंवा चर्चेची भूमिका घेतली नसल्यामुळे संप अटळ आहे. राज्यातील सर्व विभागांमध्ये संपाची तयारी चालू आहे. आज दिवसभर जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये संघटनेचे सर्व पदाधिकारी सभा घेणार आहे. या संपाची हाक देण्यापूर्वी कर्मचारी संघटनेकडून वेगळेवेगळे आंदोलनं मोर्चे संप करण्यात आला, परंतु त्याची दखल शासनाने घेतली नाही म्हणून हे संप आयोजित करण्यात आलेला आहे.